आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या मैत्रमैत्रिणींनो, मी पूर्वा गावकर इयत्ता 9B मधील विद्यार्थिनी. मी आपल्यासमोर डॉक्टर APJ अब्दुल कलामांबद्दल थोडक्यात जीवनाचा परिचय करून देत आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांच्या विज्ञानातील योगदानामुळे त्यांना राष्ट्रपती हे पद मिळाले. ते त्या काळातील एक उत्तम इंजिनियर आणि शास्त्रज्ञ होते. ते त्या काळातील कर्तृत्ववान असे व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी धनुषकोडी या गावात तामिळनाडू येथे झाला. ते मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी फार संघर्ष करावा लागला. त्यांनी शेवटी MIT म्हणजेच मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय लष्करासाठी एक छोटा हेलिकॉप्टर डिझाईन केले. नंतर त्यांनी संरक्षण संशोधन सोडून अंतराळ संशोधनात काम करण्यास सुरुवात केली. 1969 मध्ये इस्रोचे प्रकल्प प्रमुख बनले. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील मिळाला. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी फक्त आपल्या आईलाच दिले. ते म्हणायचे, माझा अभ्यासाकडे असलेला कल पाहून आईने मला एक छोटा दिवा आणून दिला, जेणेकरून मी रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करू शकेन. आईने मला साथ दिली नसती तर आज मी इथेपर्यंत पोहोचू शकलो नसतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती होताच देशाचा एक नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यांना मिसाईल मॅन या नावाने संबोधतात. त्यांना भारतीय क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखतात. तरुणांची इच्छा असेल तर संपूर्ण देश बदलू शकतो असे ते नेहमी म्हणायचे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यातील सर्वांना परिचय असलेला एक पुस्तक म्हणजे अग्निपंख. हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण यासारखे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी पृथ्वी, अग्नी अशी क्षेपणास्त्रे दिली. त्यांनी देशाला स्वावलंबी बनवले. अशा या महान नेत्याने शिलॉंगमध्ये भाषण देताना हृदयविकाराच्या झटक्याने 27 जुलै 2015 रोजी निधन झाले. शेवटी मी सांगू इच्छिते की जरी कलाम सर आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा अजूनही जिवंत आहे. त्यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. अशा या महान नेत्याला माझे शतश प्रणाम. जय हिंद.